नमस्कार मुलांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजी. इयत्ता 9वी मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला आज आपण लेक्चर 16 बघणार आहोत. यामध्ये आपण चॅप्टर 4 रेशो अँड प्रपोर्शन, आपण प्रकरण 4 गुणोत्तर आणि प्रमाण याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या संबंधित काही उदाहरणं सोडून घेणार आहोत आणि यामध्ये आपण नवीन फॉर्म्युले काही शिकणार आहोत जे आतापर्यंत आपण रेशो आणि प्रोपोर्शनल गुणोत्तराच्या संबंधित आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि भागिलेचं स्वरूप बघत असतो. तर आता यामध्ये आपण काही वेगळे पद्धती पण बघणार आहोत, काही फॉर्म्युले बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.1 क्वेश्चन नंबर 1. फ्रॉम द फॉलोइंग पेअर ऑफ नंबर फाइंड द रिझल्ट फ्रॉम ऑफ रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. खालील दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. उदाहरण पहिलं बघा विद्यार्थ्यांना, 72 60. 72 / 60 72 / 12 / 60 / 12. देन 72 / 60 = 6/5. बघा विद्यार्थ्यांना, आपल्याला दोन्ही पद्धत करता येते, गुणाकाराची किंवा भागाकाराची. आता आपण भागाकाराची पद्धत बघूया. 72 / 60 72/12 / 60/12. 12 ने 72 ला आणि 60 ला भाग जातो आहे, म्हणून मग 12 + 72 आणि 12 × 5 = 60. किंवा आपण गुणिलेच्या स्वरूपात लिहिलं तर 12 × 6 / 12 × 5 करायचे, 12 कॅन्सल करायचे, म्हणजे उत्तर येतं आपलं 6/5. सिमिलरली एक्झाम्पल नंबर 3, 52 / 78. देन आन्सर 52/78 = 52/72. देन 52/26/78/28. देन आन्सर इज 2/3. 2 + 3 उत्तर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2. पुढील राशीपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेलं गुणोत्तर आपल्याला संक्षिप्त रूपात करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 1, ₹700 to ₹308. Therefore, 700/308 = 700/28. Then denominator is 308/28 = 25/11. Next lecture, next example, 40 rupees and 12 rupees 40 paise. Then 40 rupee is, आता आपल्याला 14 रुपयाचं पैशात रूपांतर करायचं, कारण दुसऱ्या याच्यामध्ये 12 रुपये 40 पैसे, 1 रुपयाला 100 पैसे असतात, म्हणून आपण 14 × 100 केले तर 1400 पैसे आले. 12 × 100 केले तर 1200 + 40 पैसे मिळवले तर 1240 पैसे असाल, म्हणजे आपलं पहिलं पद आहे 1400 आणि दुसरं पद आहे 1240. आता आपल्याला याला संक्षिप्त रूप द्यायचं विद्यार्थ्यांना. आता बघा, 1400/1240 केलं तर 00 अगोदर कट करून टाकायचा, म्हणजे वरती 140/124 राहिले. त्याला आपण जर 40 किंवा आपण 4 जर भाग दिला तर 35/31 उत्तर येतं. अगोदरच्या उदाहरणामध्ये आपल्याला राऊंड फिगर दिली होती, आता आपल्याला लिटर, मिलीलिटर, रुपीज, किलोमीटर, दिवस, महिने अशा वेगवेगळ्या स्वरूपाची उदाहरणं जर दिली मुलांना तर आपल्याला ते काय करावं लागणार आहे, त्याचं चेंजेस करावे लागणार. आता बघा, आपल्याला इथं रुपीज आणि पैशाचं उदाहरण दिलं आहे. पहिल्या पुढच्या उदाहरणात बघा, 5 लिटर आणि 2250 मिलीलिटर, मग आपल्याला लिटरचं मिलीलिटरमध्ये रूपांतर करावं लागेल. यासाठी मुलांना तुम्हाला अगोदर परिमाणे आणि आपल्याला त्या परिमाणांची माहिती पाहिजे, म्हणजे बघा, एक रुपयाबरोबर 100 पैसे, 1 मीटरबरोबर 100 सेंटीमीटर, 1 लिटरबरोबर 1000 मिलीलिटर, 1 किलोमीटरबरोबर 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. या सर्व पद्धतीने आपल्याला काय पाहिजे, यांची उत्तरं किंवा परिमाणे माहिती पाहिजे. 1 वर्ष म्हणजे 12 महिने, 1 महिना म्हणजे 30 दिवस, त्याच्यानंतर 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असे परिमाणे माहिती असेल तर आपल्याला ही उदाहरणं सोडवणं अत्यंत सोपी जातात. याच पद्धतीने पुढची उदाहरणंसुद्धा दिलेली आहे, ती पुढची उदाहरणं तशी सोडवायची. 3 year 4 month, मग काय करायचं, 3 year × 12 month म्हणजे 12 + 36 होतील आणि 36 मध्ये 4 महिने मिळवले तर किती होतात, 40 महिने.
आणि पोडजायच्यामध्ये 12 5 वर्ष 8 महिने आहे तर 5 × 12 12 पंचे 60 अधिक 8 महिने मिळवले तर 68 महिने मग 40 महिने भागिले 68 महिने यांना संक्षिप्त रूप द्यायचे. क्वेश्चन नंबर 4. 3 पर्सन कॅन बिल्ड अ स्मॉल हाऊस इन 8 डेज. टू बिल्ड अ सेम हाऊस इन 6 डे हाऊ मेनी पर्सन आर रिक्वायर्ड. एक लहान घर 3 माणसं 8 दिवसात बांधू शकतात तर तेच घर 6 दिवसात बांधण्यास किती माणसे लागतील. तर आपल्याला काय करायची माणसांची 8 दिवस 3 माणसं 8 दिवसात बांधतात मात्र आपल्याला 6 दिवसातच ते घर बांधून कंप्लीट करायचे तर आपल्याला मजुरांची संख्या वाढवावी लागेल. तर आपल्याला किती मजुरांची संख्या लागणार आहे तर बघा आपण साधारण लेट द नंबर ऑफ पर्सन रिक्वायर्ड टू बिल्ड द सेम हाऊस इन 6 डे बी एक्स. जर समजा आपण 6 दिवसात हे घर बांधून पूर्ण करणार आहोत तर लागणारी मजुरांची संख्या किंवा माणसांना एक्स मानूया. म्हणजेच काय येणार आहे गुणोत्तर तयार होणार आहे दॅरफोर एक्स मल्टीप्लाय 6 इज इक्वल टू 3 मल्टीप्लाय 8. म्हणजे 3 माणसं 8 दिवसात बांधतात तर 6 दिवसात एक्स माणसं बांधतील असं आपण इक्वेशन तयार केलं. दॅरफोर एक्स इज इक्वल टू 3 मल्टीप्लाय 8 डिवाइड बाय 6 देन कॅल्क्युलेशन इज 24 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 4. दस 4% आर रिक्वायर्ड टू बिल्ड द सेम हाऊस इन 6 डे. बघा मुलांना आपल्याला जर हे घर 6 दिवसात पूर्ण करायचं असेल तर आपल्याला अजून एक मजूर वाढवावा लागेल म्हणजे 3 च्या ऐवजी 4 मजूर घ्यावे लागतील आणि 6 दिवसात आपण ते घर बांधून कंप्लीट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. कन्वर्ट द फॉलोइंग रेशो इन टू पर्सेंटेज. पुढील गुणोत्तरांचे शतमान मात रूपांतर आपल्याला करायचं विद्यार्थ्यांना. पहिलं उदाहरण आहे 15/25. आता अगोदर छेदस्थानच्या अंकावर आपण ऑब्झर्व करायचं 25च्या पाण्यामध्ये 100 कधी येतो तर 25 × 100 म्हणून आपण अंशाला आणि छेदाला 4 ने गुणायचं मुलांना. 50 ÷ 25 = 50 × 4 ÷ 25 × 4 = 60 ÷ 100 = 60%. तर बघा छेदस्थानी 100 आला म्हणजेच किती आलं ह्याचं गुणोत्तर 60% आलं म्हणजे 15/25 = 60%. तसंच सेकंड एक्झाम्पल बघा 47/50. 50च्या पाण्यामध्ये 100 कधी येतो तर दुसऱ्यांदा येतो म्हणून मग 47 ÷ 50 = 47 × 50 × 2 ÷ 50 × 2 = 94 ÷ 100 देन 94%. प्रॅक्टिस सेट 4.2 एक्झाम्पल नंबर 1. A/B = AK / BK. या गुणोत्तराचा उपयोग करून आपण रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता बघा पहिलं एक्झाम्पल बघा 5/7 = (·28) / (·35) / (·35) / (·3.5). आता बघा A/B म्हणजे काय 5/7 आहे. मग आता आपल्याला बघा 5/7 दिलेलं काय त्यांनी --, छेदस्थानी 28 दिलेले. आता 7च्या पाढ्यात 28 कितव्यांदा येतो विद्यार्थ्यांना तर तो येतो 4th येतो म्हणून मग आपण 7/4 केला तर अंशस्थानी आपण 5/4 करणार. पुढे बघा अंशस्थानी आपल्याला 35 दिलेलं आहे तर 5च्या पाढ्यात 35 कितव्यांदा येतो 7व्यांदा येतो म्हणून मग अंशस्थानी 5/7 छेदस्थानी 7/7 बरोबर. बघा 3.5 आहे तर 7च्या पाढ्यात 35 येतो मात्र इथं 3.5 आहे म्हणून आपण 0.5 गुणणार म्हणजे 7 × 0.5 आणि अंशस्थानी 5 × 0.5. थोडक्यात काय करायचं विद्यार्थ्यांना तो अंक मिळण्यासाठी कितीने गुणलं तर तो अंक येतो म्हणून मग तो अंक अंशस्थानी छेदस्थानी गुणत जायचं. बघा आता उत्तर काय आलं आपलं 20/28 = 35/49 = 2.5/3.5. या पद्धतीने आपण फिलिंग द ब्लँक्स भरू शकतो. एक्झाम्पल नंबर 2. पुढील गुणोत्तरे काढा. फाइंड द फॉलोइंग रेशो. वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर काढायचं आपल्याला. द रेशो ऑफ रेडियस टू सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. मग त्रिज्येचे परिघाशी म्हणजे आर छेदस्थानी सी बरोबर R/Cचं फॉर्म्युला म्हणजे परिघाचा फॉर्म्युला आहे 2πr. अंशस्थानचा आर आणि छेदस्थानचा आर कट होईल मुलांना इथं. उत्तर आलं 1/2π. एक्झाम्पल नंबर 2. द रेशो ऑफ सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस आर टू इट्स एरिया. आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर काढायचं मुलांना. तर चला सर्कमफरन्स भागिले एरिया
म्हणजे सी भागिले ए। सीचा फॉर्म्युला आहे 2πr छेदस्थानी एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर वर्ग। तर बघा विद्यार्थ्यांना अंशस्थानचा छेदस्थानचा पाय पाय कट होणार आहे, वरचा आर आणि खालचा एक आर कट होणार आहे, उत्तर आलं 2/r। म्हणजे वर्तुळाचा परी भागिले वर्तुळाचं क्षेत्रफळ याचं गुणोत्तर आले 2r। क्वेश्चन नंबर 3, कंपेअर द फॉलोइंग पेअर ऑफ रेशो, पुढील दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवा। एक्झाम्पल नंबर 1, अंडर रूट 5/3 इज इक्वल टू 3 मल्टीप्लाय अंडर रूट 7। क्रॉस मल्टिप्लिकेशन, अंडर रूट 5/7 इज इक्वल टू 3/3। 3 × 3 = 9 इज इक्वल टू √5/√7 इज 35। टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड इज देअर फॉर 81 इज इक्वल टू 35। देन 81 इज लार्ज नंबर, देन 81 > 35, देअर फॉर आन्सर इज √5/3 < 3/√7। या पद्धतीनेच आपण पुढचे पण उदाहरणं करायचे आहेत विद्यार्थ्यांना। वर्गमुळाच्या बाहेरचं पद वर्गमुळात पाठवायचं किंवा वर्गमुळातलं पद वर्गमुळाच्या बाहेर येते का बघायचं आणि मग त्या अंकांचा गुणाकार करायचा आणि मग यामधले लहान मोठेपणा ठरवायचा आहे। नेक्स्ट लेक्चर 17, टॉपिक नेम इज चॅप्टर 4 अँड प्रॅक्टिस सेट 4.2 आर 4.3 सम एक्झाम्पल। थँक्यू स्टुडंट।